प्रधानमंत्री जी। जी महाराज। आमच्या लाल बगीचाची सगळी जहागीर मोतीबाईंच्या नावाने केली जावी आणि दमयंतीची भूमिका उत्कृष्टपणे केल्याबद्दल आम्ही तुम्हाला नाट्य शिरोमणीच्या उपाधीने अलंकृत करत आहोत। सखाराम जी, आपण अशा येरझाऱ्या का घालत आहात? विश्राम करावा। मोरोपंत जी, मला आता हे पहा, आधीच सांगतोय मी, निघायच्या गोष्टीच करू नका। जोपर्यंत तुमची मुलगी सासरी जात नाही आम्ही आपल्याला जाऊ देणार नाही। मोरोपंत जी, थांबावस तर मलाही फार वाटते, परंतु आपण तर जाणताच की यावेळी पिठुरात श्रीमंत सरकार फारच एकटे आहेत। मनूच्या जाण्यानंतर तर ते तसेही फार उदास असतात आणि आता वहिनी साहेबही तीर्थयात्रेला निघून गेल्या, नानासाहेब पण इथेच आहेत, प्राची पण इथेच आहे, म्हणून माझं लवकरात लवकर तिथे पोहोचणं आवश्यक आहे। जी, आपलं म्हणणं तर उचितच आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही आपल्याला रोखू शकत नाही। ठीक आहे, मी आपल्या निघण्याची लगेचच व्यवस्था करतो। परंतु मोरोपंतजी, जायच्या आधी मोनूला भेटणं अतिशय आवश्यक आहे, कारण ठाऊक नाही, मला असं वाटतंय की श्रीमंत सरकारांनी पाठवलेल्या शकुनाचा तिने स्वीकार केलेला नाहीये, तिने ते सगळं पाहिलंही नाही आणि निघून गेली ती। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मनू त्यानंतर तुम्हाला भेटलीच नाही? मी तिचीच तर वाट पाहतोय। सखरामजी, क्षमा मागतो मी, परंतु अजूनही तिचा पोरकटपणा गेला नाहीये। ते तर आहेच। मी घेऊन येतो तिला। हो, अवश्य। मनू, मनू, अगं कुठे आहेस तू? सखाराम काका बाहेर तुझी वाट पाहत आहेत। अरे, हिला काय झालं? अरे बोला ना, गप्प का सगळे? काका, आओ मनुताईला लागलंय। लागलं? पण कस? ती बाहेर गेली होती। अरे देवा, मला कळतच नाहीये ह्या मुलीच्या मनात काय। त्या दिवशी महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आपण एकमेकांच्या संस्कारांचा आदर करायला हवा, जर त्यांना ही गोष्ट कळली तर अनर्थ होईल सगळा। आणि असं हे विवाहाच्या आधी बाहेर जाणं आपल्या रीतिरिवाजांना धरून आहे? जर का सगळ्यांना हे कळलं की आमच्या महाराणीनी बाहेर जाऊन नक्की काय केलं ते, तर आयुष्यभर सगळेजण त्यांचे उपकार मानतील। काय म्हणालीस तू? आज आमच्या महाराणी साहेबांनी आपल्या जीवाची पर्वा न करता झाशी नरेशांचे प्राण वाचवले आहेत। काय बोलतेस तू? आपल्या महाराजांची हत्या? जी हो, नलदमयंती नाटकाच्या दरम्यान महाराजांच्या हत्येचा कारस्थान रचलं गेलं होतं। जर महाराणी तिथे वेळेवर पोहोचल्या नसत्या तर ईश्वर न करो महाराजांची हत्या झाली असती। तुझ्यावर रहम करू लक्ष्मीबाई, तुझ्यावर। तूच आमच्या महाराजांना मारायचा प्रयत्न केलास, आज तर तुझी अशी हालत करेन की मृत्यू पण तुझ्यापाशी यायला घाबरेल। मारा तिच्यावर पाणी। बस करा, बस करा। थांबवा, रघुनाथ। आ
तेजस्विनी साहेब, दुनिया तुम्हाला वेश्या म्हणत असे, परंतु आम्ही आपल्याला आई म्हणत होतो. तुम्ही तर म्हणत असत की गंगाधर, मी तुला कुशीत घेऊन झोपवलंय आणि आज आमचीच हत्या. तुम्ही असं कसं वागू शकता? बस आम्हाला हे सांगा की हे तुमचे हे हात कोणी विकत घेतलेत? हे हात कधी विकले गेले नाहीत गंगाधर. काही रात्री दिले होते तुझ्या त्या भावाला, ज्याच्या कोडामुळे त्याची बीवी पण नफरतीने त्याला तूर लोटत होती. मी जवळ केलं होत त्याला, काय फळ मिळालं त्याच? आज त्याच रघुनाथ नेवाळकरांची औलाद, ना हिंदू आहे ना मुसलमान, जिवंत असूनही मूर्त्याप्रमाणे जगतोय तो. कारण तुम्हा सर्वांच्या दृष्टीने त्याचं काही अस्तित्वच नाहीये, पण माझ्या दृष्टीने आहे गंगाधर, माझ्या दृष्टीने आहे. कारण तोच आहे असल में झासीच्या तख्ताचा असली वारिस. चुकीचे हे आपल्या वहिनी साहेब, सिंहासन स्वतःला योग्य मानून नाही मिळत, इतरांच्या दृष्टीने स्वतःला योग्य बनवावं लागत. हा, आणि तू तुझी राजा बनायची काबिलियत रंगशाळेत जाऊन मिळवलीस. गंगाधर माझा मुलगा विदूषकासारखा नाचायला नाही शिकला. बास! काय बास? खरी गोष्ट ऐकल्यावर संताप आलाय. पाहशील, उद्या एखादी नाचणारी झांसीच्या तख्तावर बसेल आणि तू ठुमकत नाचत राहशील. आणि बिचारी मणिकर्णिका. नाही, इतकं सोपं मरण तुझ्यासाठी वरदान ठरेल. तू कणा कणाने मरशील आमची पूर्ण खात्री आहे. आमच्या हत्येच्या कारस्थानात तुझ्या मागे कोणीतरी आहे. केवळ दोन पर्याय आहेत तुझ्यापाशी. एक तर त्यांची नावं सांगायची, नाहीतर मृत्यूपेक्षाही भयंकर जीवन जगायचं. मणिकर्णिकेला तर नाही ना मिळालं, आणि तसं जर झालं तर फारच गजब होऊन जाईल. ती महाराजांना सांगून टाकेल. तेव्हा या नाटकाच्या निमित्ताने हिला आपल्याशी खरंखुरं लग्न करायचं होतं. तू सदैव आमचा विश्वासघात केलायस. घेऊन जा हिला आणि बंदीगृहाच्या अंधार कोठडीत आयुष्यभर हिला ठेवा. आम्ही हिचा चेहरा देखील पाहू इच्छित नाही. घेऊन जा हिला. नाही नाही, आम्ही असं नाही होऊ देणार. आम्ही असं नाही होऊ देणार. आम्ही कुठलाही सबूत सोडणार नाही. कोण आहे? कोण आहे तिथे? जी अप्पा, जी आपण असं बोलावलं होत. हा, हो हो, आम्हीच बोलावलं होत. आम्हाला हे सांग की महाराज दरबारात आहेत, आणि दरबारात आमच्याविषयी काही गोष्टी होत होत्या. नाही अप्पा, मला नाही ठाऊ. नाही ठाऊ तर चौकशी करा. नक्कीच नक्कीच दरबारातून आमच्यासाठी बोलावणं येणार. या खुदा, त्यांना सगळं ठाऊक झालं असणार. सगळं.
काका कशी आहे आपली मनू? शुद्धीवर आली होती, आताच कुठे डोळा लागलाय. देवच जाणे काय हिच्या भाग्यामध्ये, सुखाचे क्षण मिळतील का हिला कधी, का जीवनभर संघर्षच करत राहणारही. जरा विचार करा तात्या, एका अशा राजाशी विवाह करणारही जो त्याच्याच कुटुंबियांच्या कारस्थानांच्या समोर विवश उभा आहे, त्यात ही काय करू शकणार आहे सांगा. काका, आतापर्यंत तुम्हाला आपल्या मनूच्या वागण्यावरून अजून लक्षात नाही आलेलंय की आपली मनू कोणी सामान्य मुलगी नाहीये. इतक्या लहानशा वयात प्रत्येक विपरीत परिस्थितीला आपल्या अनुरूप करून घेते ही. खरं सांगू काका, आता तर मला असं वाटू लागलंय की नियती अवश्यच आपल्या मनू करवी एखाद्या महान उद्देशाची पूर्तता करून घेणार आहे. काका, एका क्षणासाठी तुम्ही मनूच्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न करून पहा, मग तुम्हाला ही सर्व षडयंत्र महत्वहीन वाटू लागतील. उठू नकोस बाळा, अप्पा तुम्ही इथे यावेळी. मुलगी जेव्हा अपेक्षेपेक्षा मोठं काम करते तेव्हा पित्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. नाही अप्पा, आम्ही काही मोठं काम नाही केलं, बस परिस्थिती जशी निर्माण होते की आमच्याकडून घडून जात. आणि बहुतेक तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही यशस्वीही होऊन जातो. पण तरी एक इच्छा राहून जाते की आमच्या अप्पांचं मस्तक सदैव उन्नत राहू. महाराज, पिठूरचे प्रकांड विद्वान आचार्य बादरायण यांनी हे श्रीयंत्र सिद्ध करून भेट स्वरूप आपल्याकरता पाठवले. हे गळ्यात धारण केल्याने सर्व कार्य शुभ होतात. महाराज क्षमा करावी, आम्ही आपल्या बोलण्यात व्यवधान उत्पन्न केलं. व्यवधानांबरोबर जगायचं आम्ही शिकलो आहोत वहिनी साहेब. बोला, इथे यायचे कष्ट कसे घेतलेत? बस असच मन मानत नव्हतं. महाराज माहित नाही की आम्हाला असा आभास होत आहे की जेव्हापासून आपला विवाह निश्चित झालाय तेव्हापासून काही ना काही व्यवधान आणि अनिष्ट अशा घटना घडत आहेत. क्षमा असावी वहिनी साहेब, सेवकास पूर्ण विश्वास आहे की मणिकर्णिकेशी विवाह निश्चित झाल्यामुळेच
आमच्या महाराजांचे प्राण वाचले आहेत. कारण की शास्त्रानुसार वरासोबतच वधूचं भाग्यही निगडित होऊन जातं. हो पंडितजी, आपलं म्हणणं सत्य आहे. मणिकर्णिका केवळ आमच्या जीवनातच नव्हे तर झाशीचं सौभाग्य बनून आली आहे. नाहीतर बरेचसे गूढ प्रश्न आजपर्यंत आमच्यासाठी केवळ रहस्यच बनून राहिले असते. बाळा, तू महाराजांना तर वाचवलंस, परंतु जर त्यांना तुझं नाही अप्पा, त्यांना काहीच ठाऊक नाहीये. तू खरोखर खरोखरच विलक्षण आहेस बाळा, परंतु ही गोष्ट आपण सविस्तरपणे महाराजांना सांगणं आवश्यक आहे. अप्पा, आम्ही महाराजांना एक पत्र लिहू इच्छितो. अवश्य अवश्य लिही बाळा. वहिनी साहेब, आमचा विवाह निश्चित झाल्यानंतर व्यवधान नक्कीच निर्माण झाली, परंतु हे तर आपणही जाणताच की सगळी व्यवधान आणि कारस्थान विफल होऊन गेली आहेत. जी महाराज, जर केवळ आपल्यासाठीच नव्हे अपितु इतरांसाठीही शुभ चिंताल तर ईश्वराच्या कृपेने प्रत्येक कार्य शुभ होत. हे पत्र फक्त महाराजांच्या हातात दे. जशी आज्ञा महाराणी साहेब. हुजूर. याव मोतीबाई, याव. माफ कीजिए हुजूर, आपल्याला त्रास देतोय. खर तर दिल बेचैन होऊन गेलं होतं, म्हणून इथे आलो. बोला मोतीबाई, काय समस्या? नाही, बस आम्हाला हेच जाणून घ्यायचं होतं की लच्छू साहेबांनी असं नापाक काम का केलं. याच उत्तर तर अजून आम्हाला मिळालं नाहीये, पण नक्कीच आम्ही ह्याचा छडा लावू. ती आम्हाला सगळं सांगेल की ह्या घटनेच्या मागे तिच्या सोबत आणखी कोण कोण होत. महाराज, महाराणी मणिकर्णिकांच्या कडून संदेश आलाय. या. प्रणाम महाराज. महाराणी मणिकर्णिकांनी हे पत्र खास आपल्यासाठी पाठवलंय. त्यात मणिकर्णिकेनं आमचं तर नाव नाही ना लिहिलं. या
या पत्रात तुमचंही नाव लिहिलंय.